नमस्कार एबीएन न्यूज चॅनेल मध्ये आपला स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया लातूर जिल्ह्यातील हेडलाईन। जिल्ह्यात 1371 रुग्ण कोरोना मुक्त तर 1306 नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले। 31 बाधितांचा मृत्यू। शहरातील दुकाने बंद करण्यासाठी पोलीस 11 वाजेच्या आतच गंजगोलाई परिसरात दाखल। शिवाजी चौकात पोलीस प्रशासन आणि मनपाच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही। लातूर जिल्ह्यात 60 वर्ष वयोगटातील 97,988 व्यक्तींचे लसीकरण। शहरात पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींचा केला तीव्र निषेध। औसाचे नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना औसा ग्रामीण रुग्णालयासमोर फळ वाटप। निलंगा ग्रामीण रुग्णालयासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीसाठी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निवेदन। उदगीर येथे पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश मनोहर शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। आमदार बाबासाहेब पाटील यांनी शहरातील विविध विकासासाठी नगर विकास खात्याकडून 2,50,00,000 रुपयांचा निधी केला मंजूर। धन्यवाद। आपल्या लोकप्रिय एबीएन न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।